मित्रांनो, सायकलिंग करणं ना हे एक वेगळंच सुख आहे. आता तुम्ही बघताय मी मस्त आमराईमधून सायकल चालवतोय आणि रस्त्याच्या कडेला असणारी ही आमराई मस्त एवढ्या उन्हामधून पण सावली देते आणि एकदम शांत वातावरण आहे. हा जो एक्सपिरियन्स आहे ना हा तुम्हाला सायकलिंग करतानाच मिळतो, त्यामुळे मला खरंच खूप मस्त वाटतं सायकलिंग करताना. एक मानसिक समाधान मिळतं, शारीरिक फायदे देखील खूप आहेत. त्यामुळे बरेचसे लोक जेव्हा मला विचारतात की महेश तू सायकलिंग का करतोस, सायकलिंग करून काय मिळतं, तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ना ती सिंपल आहेत. तुम्ही करून बघा, तुम्हाला खरंच मजा येईल आणि हळूहळू हळूहळू तुम्ही सायकलिंगच्या प्रेमातच पडाल. आणि आपले व्हिडिओ बघून जर तुम्हाला सायकलिंग करण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल तर खरंच मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की आपल्या व्हिडिओमुळे काही जणांना किंवा बऱ्याच जणांना फायदा झाला. चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया आणि ही निसर्गाची मजा अशी माझ्याबरोबर सायकलिंग करता करता लुटत राहूया. कुठे लावू दादा मंडळी? आता आपण वेशवी जेट्टीवरनं बोट पकडतोय बागमांडलासाठी. माझ्या मागे तुम्हाला पलीकडे तिकडे बागमांडला दिसतंय त्या साईडला. सो तिथपर्यंत आता आपण जाणार आहोत. सायकल्स पार्क झालेले आहेत आपल्या सगळ्या, तिकीट्स निघालेले आहेत आणि 12 टायमिंग आहे पुढे जाण्यासाठी. क्लाइमच क्लाइम, क्लाइमच क्लाइम, क्लाइमच क्लाइम, किती चढाल किती चढाल. आता चाललोय हरिहरेश्वरला, बागमांडला जेट्टीवरून आता उतरलो आणि परत क्लाइम सुरू. आता समोर आपल्याला तीव्र उतार दिसतोय. सो चालवतोय आता. रोड अतिशय सुंदर आहे. गो गर्ल्स गो. यो मंडळी, आता आपण दिवेआगरच्या रोडला आहोत आणि लिटरली कुला मसाजवाला रोड आहे. एकदम एकदम दंगल रोड आहे. काय विचारू नका, हालत खराब झाली आहे. उजव्या बाजूला टर्न मारल्यानंतर अतिशय सुंदर असा बीच बघायला मिळणार आहे तुम्हाला. आपण सध्या आरवी बीचवर पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढे दिवेआगरचा प्रवास सुरू राहणार आहे विदाऊट एनी टाइमपास. सनसेटच्या टायमिंगला आरवी बीचच्या रोडवर आहोत आणि अतिशय सुंदर असा रोड आत्ता जस्ट पोचलो. शेवटचा क्लाइम होता तो केला आणि इथे थोडंसं फोटो सेशन वगैरे सुरू आहे. सगळे रिलॅक्स करतायत. सनसेट होतोय आता, हे मागे आम्ही सनसेट पूर्ण होईपर्यंत इथे थांबणार नाही आहोत कारण दिवेआगरला पोचायचं आहे. मग तिकडे आजच्या दिवसाचा शेवट होईल आणि मग उद्या परत
पुढच्या प्रवासाला सुरू. चला तर मग थोड्या वेळाने भेटूया दिवे आगरला. मंडळी तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा समुद्र किनारा आहे दिवे आगरला जाताना आरवी बीच पासून. पण हा जो रोड आहे तो गाडी चालवण्याच्या लायकीचा नाही आहे, सायकल चालवण्याच्या लायकीचा नाही आहे. ह्या रोडच्या बद्दल काहीतरी केलं पाहिजे. अगदी घाणेरडा असणारा हा रोड सायकल चालवायला खूप त्रासदायक ठरतो आहे, म्हणून म्हटलं तर असं व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हाला सर्वांना हा रोड दाखवून देऊया. अजून एक खडी चढाई चढली जाते. दिवे आगरकडे जातानाचा रोड आहे, टफ आहे एकदम. नागमोडी चढतोय, जबरदस्त मजा येते. एंड्युरन्स लेवल चेक करतोय मी माझी, जबरदस्त चढलो पूर्ण. आणि माझ्याबरोबर सतीश सर. हो जबरदस्त वाटलं नव्हतं हा चढ चढेन, पण चढलो पूर्ण. आपण जेव्हा पण अशा ठिकाणांवरनं उतरवतोय ना सायकल, सो एक्स्ट्रा केअरफुल राहा. ब्रेक्स खूपच चांगले पाहिजेत तुमच्याकडे. हायड्रॉलिक असतील तर प्रश्नच नाही, पण मेकॅनिकल आणि व्ही असतील तर अतिशय अतिशय सावकाश. टर्निंगला तर खूपच काळजीपूर्वक चालवा, कारण पडण्याची खूप जास्त भीती असते. जर तुमचा ब्रेक लागला नाही तर तुम्हाला देव वाचवू शकतो फक्त, बाकी काही नाही. कारण इकडे काय सेकंड चान्स नाही आहे तुम्हाला बेसिकली, पडलात की पडलं संपला विषय. सो त्यामुळे काळजीपूर्वक सायकल चालवा. हा बघ, हा जर सरळ चढलो असतो ना तर सगळे फेफडे बाहेर आले असते. हा पायात काय ड्युरासेल लावले का रे? थँक्यू थँक्यू. हा तुषार बघ, तुषार बघ कसा झोपून चाललाय.